नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यानिकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे आपण करंटचे लेक्चर्स, करंट अफेअर्सचे लेक्चर्स घेत असतो. आता आपण चालू घडामोडीमधील राष्ट्रीय चालू घडामोडी हा पॉईंट संपवलेला आहे. आता त्याचाच एक पुन्हा एक पार्ट म्हणून या ज्या काही भारतामधील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्वाच्या नेमणुका झाल्या आहेत, तर त्याबाबत आपलं हे लेक्चर आहे. आपलं हे लेक्चर आत्ताचं कुठलं आहे, महत्त्वाच्या ज्या नेमणुका झाल्यात त्याचे लेक्चर आहे. तर आपण बघू त्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या नेमणुका आहेत. ठीक आहे, आता प्रश्न तुम्हाला मोस्ट ऑफ द ज्या महिलांच्या ज्या नेमणुका आहेत त्यावरती येत असतो. तर जे काही महिलांच्या नेमणुका झाल्यात तर त्या आम्ही घेतलेल्या आहेत जास्तीत जास्त. आता पहिला पॉईंट आहे त्यामध्ये अलका मित्तल. काय पॉईंट आहे? अलका मित्तल. आता अलका मित्तल यांची ONGC वरती नेमणूक झाली. त्या ONGC च्या पहिल्या महिला संचालक पदी त्यांची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे, आता त्या त्यांनी कोणाची जागा घेतली आहे, तर सुभाष कुमार यांची जागा घेतली आहे. तर ONGC कंपनी तुम्हाला माहितीच असेल की ही ऑइल कंपनी असून सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी आहे. ONGC ची स्थापना ही 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ठीक आहे, आता ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. ठीक आहे, तर त्याच्या त्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर झालेल्या पहिल्या महिला आहेत. कधी नेमणूक झाली त्यांची? तर 3 जानेवारी 2022 रोजी नेमणूक झाली. ठीक आहे, आता त्या 2018 पासून ONGC च्या काय होत्या? तर HR ह्युमन मानव संसाधन संचालक होत्या. या बोर्डावरती त्या पूर्ण वेळ कार्यरत असलेल्या पहिल्या महिला होत्या. ठीक आहे, आता कोणाच्या जागी त्यांची नियुक्ती झाली? सुभाष कुमार यांच्या जागी. कोणाच्या? सुभाष कुमार यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, आता ते तेल कंपनीच्या नेतृत्व करणाऱ्या देशातील कितव्या महिला आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्या देशातील दुसऱ्या महिला आहेत. काय? देशातील दुसऱ्या महिला आहेत. कितव्या महिला आहेत? देशातील दुसऱ्या महिला आहेत. तर पहिल्या महिला कोण? तर निशी वासुदेव या HPCL या तेल कंपनीच्या तेल कंपनीचे नेतृत्व त्यांनी केले होते. या देशातील पहिल्या महिला विचारल्या कुठल्याही ऑइल कंपनीच्या नेतृत्व करणाऱ्या, तर निशी वासुदेव. आणि ONGC च्या विचारल्या, ONGC च्या पहिल्या महिला अध्यक्ष विचारल्या, तर त्या अलका मित्तल. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्हाला कळला असेल. ONGC ही एक महारत्न कंपनी आहे आणि ती गव्हर्नमेंट क्षेत्रातील ही ऑइल कंपनी आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघू आपण काय येतो. नेक्स्ट पॉईंट आहे शांतिश्री धुली पंडित. आता यांची कशावर नेमणूक झालेली आहे? तर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी यावरती त्यांची नेमणूक झाली आहे. ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या पहिल्या महिला कुलगुरुपदी नियुक्ती त्यांची झाली आहे. तर ते आपल्या सावित्री पुणे विद्यापीठ याच्यावरती त्या प्राध्यापिका होत्या. बरोबर, आता काही पॉईंट्स बघू आपण त्याबद्दल काय आहेत. तर JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी. ठीक आहे, आता ही जी युनिव्हर्सिटी आहे त्याची स्थापना दिल्लीमध्ये झाली. ती दिल्लीमध्ये आहे युनिव्हर्सिटी आणि स्थापना त्याची 1969 झाली आहे. ठीक आहे, तर या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या त्या पहिल्या काय आहेत? महिला कुलगुरू पदी नियुक्ती त्यांची झाली आहे. ठीक आहे, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या त्या कुठल्या विषयाच्या? तर राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. ठीक आहे, त्यांनी कशामध्ये PhD केलेली आहे? तर भारतीय संसद आणि परराष्ट्र धोरण या विषयामध्ये त्यांनी PhD केली आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची स्थापना 1969 कुठे झाली? नवी दिल्ली येथे झाली. तर हा दुसरा पॉईंट होता शांतिश्री धुली पंडित, परीक्षेला येऊ शकतो. तर नेक्स्ट पॉईंट बघूया आपण काय आहे. ओके, माधवी पुरीभुज यांची नियुक्ती कशावर झाली? सेबीवरती नियुक्ती झाली आहे माधवीपुरी भुज यांची. सेबीच्या प्रमुख पदी असलेल्या त्या पहिला महिला अध्यक्ष आहेत. ठीक आहे, तर आपण त्याबाबत बघूया. ठीक आहे, सेबी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया त्याच्या प्रमुखपदी असलेल्या पहिल्या महिला आहेत.
बरोबर। तर सेबीची स्थापना मुंबईमध्ये कधी झाली? 12 एप्रिल 1988 रोजी सेबीची स्थापना झाली। 12 एप्रिल 1988 रोजी सेबीची स्थापना झाली, ठीक आहे। आता सेबीला वैधानिक दर्जा कधी मिळाला? 30 जानेवारी 1992 वैधानिक दर्जा 30 जानेवारी 1992 रोजी सेबीला वैधानिक दर्जा मिळाला। सेबीचं मुख्यालय कुठे आहे? तर महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्रामध्ये। आता ती कुठल्या मंत्रालयागत कार्य करते? तर वित्त मंत्रालयागत ही सेबी कार्य करते। सेबीचं हे जे लोगो आहे ते पण बघून घ्या, भारतीय प्रतिभूती और विनिमय बोर्ड, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, त्याच्यावरती पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून, प्रमुखपदी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर माधवी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ठीक आहे। आता या पदावरती ते किती वर्षासाठी कार्यरत राहतील? तर 3 वर्षासाठी ते कार्यरत राहतील, ठीक आहे। सेबीच्या पहिल्या महिला प्रमुखपदी, ठीक आहे। आता कधी नियुक्ती झाली? 2 मार्च 2022 पासून, म्हणजे 3 वर्ष, 2 मार्च 2025 पर्यंत त्या कार्यरत राहतील, ठीक आहे। आता पहिल्याच त्या अधिकारी आहेत त्या खाजगी क्षेत्रातून सेबीच्या प्रमुख पदावर विराजमान झाल्यात। खाजगी क्षेत्रातून सेबीच्या प्रमुख पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्याच अधिकारी आहेत। त्यांची कारकिर्दीची सुरुवात ही कोणत्या बँकेतून झाली? तर ICICI बँकेतून झाली। हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की माधवी पुरी बोच यांच्या कारकिर्दीची सुरुवात कोणत्या बँकेतून झाली? ICICI बँक, ठीक आहे। तसेच त्या न्यू डेव्हलपमेंट बँकच्या सल्लागारपदीही होत्या। न्यू डेव्हलपमेंट बँक, ठीक आहे, याच्या सल्लागारपदीही त्या होत्या, ठीक आहे। तर आता नेक्स्ट पॉईंट पाहू आपण, त्याबाबत काय आहे। नेक्स्ट पॉईंट बघूया आपण। नेक्स्ट पॉईंट आहेत डॉक्टर रेणू सिंह यांची फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जी डेहराडूनमध्ये आहे, उत्तराखंड येते, तिथे त्यांची नियुक्ती झाली। आणि या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट या पदावरती नियुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत। तर त्याबाबत आपण पाहूया, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, ठीक आहे, याच्या संचालकपदी नियुक्त होणाऱ्या दुसऱ्या महिला संचालिका रेणू सिंह। आता जी फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, ठीक आहे, तर तिची स्थापना कधी झाली? 1878 झाली। या फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटची मुख्यालय आहे डेहराडून, कोणत्या राज्यामध्ये? उत्तराखंड। यावरतीही प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे। आता जब ह्या आहेत फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या महिला संचालक, पहिल्या कोण आहेत? तर सविता सिंह। पहिला विचारला तर सविता सिंह, दुसऱ्या विचारला तर रेणू सिंह, ठीक आहे। आता या 1990 तुकडीतील कोणत्या कॅडरच्या? मध्य प्रदेश कॅडरच्या भारतीय वनसेवेतील IFOS अधिकारी आहेत, ठीक आहे, जी UPSC थ्रू एक्झाम घेतली जाते, IFOS त्याच्या अधिकारी आहेत, ठीक आहे। FRI चा फुल फॉर्म फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, बरोबर, भारतीय वन संशोधन संस्था, ठीक आहे। तर आता होता चौथा पॉईंट। आता पाचवा पॉईंट बघूया आपण, आरुषी वर्मा। तर आरुषी वर्मांचं काय? आरुषी वर्मा यांची नियुक्ती ही 2041 एक अंटार्क्टिका मोहीम आहे, त्यामध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत, ठीक आहे। आता ह्या आरुषी वर्मा आहेत त्या राष्ट्रीय स्तरावरती नेमबाज आहेत, तसेच ते पर्यावरणवादी कार्यकर्ताही आहेत, बरोबर। आता त्याबाबत आपण थोडी माहिती घेऊ काय पॉईंट्स आहेत ते, ठीक आहे। आरुषी वर्मा यांची 2041 क्लायमेट फोर्स अंटार्क्टिका मोहिमेत भारताचे ते प्रतिनिधित्व करणार आहेत, ठीक आहे। आता ही संस्था काय करते? तर शाश्वत उपायांच्या जाहिरातीद्वारे जे अंटार्क्टिका खंड आहे, ठीक आहे, त्याच्या संरक्षणासाठी ती उपाय करते। हां, या आरुषी वर्मा कोण आहेत? तर राष्ट्रीय स्तरावरती त्या नेमबाज, तसेच एक पर्यावरणवादी कार्यकर्ताही आहेत,
ठीक आहे, तर हा आपला होता पाचवा पॉइंट आरुषी वर्मा. नेक्स्ट पॉइंट पाहूया आपण, रंजना देसाई. आता रंजना देसाई यांची प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यावरती यांची नियुक्ती झाली. तर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया काय आहे, तर ही प्रेसची जे आहेत वृत्तपत्र यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणारी ही भारतातील संस्था आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर रंजना प्रकाश देसाई यांची. ठीक आहे, तर त्या आहेत प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या कोण पहिल्या महिला अध्यक्ष, काय आहेत पहिल्या महिला अध्यक्षपदी कोणाच्या, पी सी आयच्या, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या. ठीक आहे, आता या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश होत्या, हं, तसंच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही न्यायाधीश पदावरती काम केलेलं आहे. तर रंजना देसाई या कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश होत्या, तसेच त्यांनी कोणत्या, तर मुंबई उच्च न्यायालयातही त्यांनी काम केलं आहे. ठीक आहे, आता नुकतेच जे जम्मू काश्मीरमध्ये एक परिसीमन आयोग मतदार म्हणजे विधानसभा होती, त्या विधानसभेच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेसाठी एक आयोग नेमण्यात आला, त्याला आयोग म्हणतात, आयोगाला परिसीमन आयोग असं म्हणतात. तर त्या त्या परिसीमन आयोगाच्या त्या कोण होत्या, तर अध्यक्षा होत्या. कुठल्या, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील जी विधानसभा घ्यायची आहे त्या विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचना करण्यासाठी परिसीमन आयोगाच्या त्या कोण होत्या, अध्यक्ष होत्या. ठीक आहे, आता हे जे पी सी आय आहे ते पी सी आयची स्थापना कुठे, तर नवी दिल्लीमध्ये, आणि कधी झाली, 4 जुलै 1966 रोजी. 4 जुलै 1966 रोजी कोणाची, पी सी आयची स्थापना कुठे, नवी दिल्ली. ठीक आहे, हे पॉईंट रंजना प्रकाश देसाई यांच्यावरती आहे. नेक्स्ट पॉईंट बघू आपण, रुचिरा कंबोज. रुचिरा कंबोज या युनायटेड नेशनच्या काय आहेत, तर स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांची भारतातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली आहे, टी एस त्रिमूर्तीची. ठीक आहे, आणि भूतानमध्ये त्या पहिल्या राजदूत होत्या. ठीक आहे, आता त्याबाबत फ्रान्समध्येही राजदूत होत्या. ठीक आहे, तर रुचिरा कंबोज यांची भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची जागा घेतली, टी एस त्रिमूर्ती. ठीक आहे, तिरुमूर्ती. तर त्या कोणत्या देशामध्ये राजदूत होत्या, भूतानमध्ये, तसेच फ्रान्समध्ये त्या भारतीय दूतावासात काय होत्या, सचिव होत्या. ठीक आहे, 1987 त्या IFS अधिकारी आहेत. 1987 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस यामध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. ठीक आहे, आता त्या भारताच्या चीफ प्रोटोकॉलपदी पद हे भूषवणाऱ्या पहिल्या व एकमेव अधिकारी आहेत. सध्याच्या घडीला त्या भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला व एकमेव अधिकारी म्हणून आहेत. त्यांची नियुक्ती कशावर झाली, युनायटेड नेशनच्या स्थायी प्रतिनिधीवरती नियुक्ती त्यांची झालेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघू आपण काय येतो, आरती प्रभाकर. ठीक आहे, आरती प्रभाकर यांची अमेरिकेतील एक संस्था आहे, त्या संस्थेवरती नियुक्ती झाली आहे. तर त्याबाबत आपण पॉईंट बघू, ती संस्था कोणती आहे, तर OSTP. कोणती संस्था आहे, OSTP. OSTPचा फुल फॉर्म काय, ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी. ठीक आहे, तर हे त्या संस्थेच्या कशावर, प्रमुख पदावर संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली, आरती प्रभाकर यांची नियुक्ती झालेली आहे. आता हे जे आहे OSTP हे ॲडवायझरी बॉडी आहे, आणि ते सायंटिफिक याच्याबाबत ते आपली सल्ला देत असते अमेरिकेतील जे प्रमुख असतात त्यांना. ठीक आहे, तर या संस्थेवरती प्रमुख म्हणून त्या कितव्या, तर पहिल्या महिला म्हणून आहेत, तसेच पहिल्या स्थलांतरित तसेच कृष्णवर्णीय व्यक्तीही आहेत. ठीक आहे, पहिल्या महिला तर आहेतच, पण कृष्णवर्णीय व्यक्ती किंवा स्थलांतरित व्यक्ती म्हणून या OSTP ऑफिस ऑफ सायन्स ऑफ अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी यावरती त्या संचालक म्हणून काम करतात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला जयती घोष. काय, जयती घोष. ठीक आहे, जयती घोष यांची युनायटेड नेशनच्या
चे बहुपक्षमतेवरील उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. प्रभावी बहुपक्ष पक्षमतेवरती उच्चस्तरीय सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली. तसेच ते भारतीय विकास अर्थतज्ज्ञ आहेत. भारतीय विकास अर्थतज्ञ असून MIT मैनचेस्टर एमहर्स्ट या विद्यापीठाच्या त्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकाही आहेत. ठीक आहे. आता त्यांनी JNU अर्थशास्त्राची पदवी घेतली. कुठे? जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये त्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या. ठीक आहे. तर ह्या हा पॉईंट होता ज्योती घोष यांच्या बाबत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. ठीक आहे. सुमन बेरी. सुमन बेरी यांची नीती आयोगावरती ते नीती आयोगाचे उपाध्यक्ष झालेत. उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे सुमन बेरी यांची. ठीक आहे. नीती आयोगाचे कितवे उपाध्यक्ष ते? तर तिसरे उपाध्यक्ष. ठीक आहे. नीती आयोगाचे ते तिसरे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी कोणाची जागा घेतली? तर राजीव कुमार. हे एक्झामच्या पॉईंट ऑफ दृष्टिकोनातून महत्त्वाचा पॉईंट आहे. तर ते नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया बरोबर जे नियोजन आयोग होतं त्या नियोजन आयोगाच्या जागी आता 2015 आपण नीती आयोग सरकारचा एक थिंक टँक म्हणून सरकारच्या ज्या काही योजना असेल त्यावरती एक सल्ला देण्यासाठी वगैरे तर हे आयोग आपल्याला काम करताना दिसतं. तर या आयोगाच्या कितव्या? तर तिसऱ्या. कितवे उपाध्यक्ष? तर तिसरे उपाध्यक्ष म्हणून कोण? तर सुमन बेरी हे काम करतात. ठीक आहे. त्यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाची जागा घेतली? राजीव कुमार यांची. कोणाची? राजीव कुमार यांची. ठीक आहे. आता हे पंतप्रधानच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य होते. पंतप्रधानच्या आर्थिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते. भारतीय सांख्यिकी आयोग तसेच RBI आर्थिक धोरणावरील तांत्रिक सल्लागारही होते. RBI तसेच भारतीय सांख्यिकी आयोग याच्या धोरणावरती ते सल्लागार होते. ठीक आहे. तसेच 2010 ते कोणाच्या? PM मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्यही होते. ठीक आहे. तर हे पॉईंट सुमन बेरीबाबत आहेत. सुमन बेरी हे कितवे? तर तिसरे उपाध्यक्ष होते. कोण झाले ते? उपाध्यक्ष झाले. कशाचे? नीती आयोगाचे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. कोणाच्या जागी नियुक्ती झाली? राजीव कुमार यांच्या जागी नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. हे पॉईंट तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. तर श्री परमेश्वरम अय्यर. ठीक आहे. आता परमेश्वरम अय्यर यांची नियुक्ती कशावर झाली आहे? तर नीती आयोगावरतीच नियुक्ती झाली आहे. पण ते काय झालेत? नीती आयोगाचे CEO झालेत. चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झालेत. कोण? परमेश्वरम अय्यर. ठीक आहे. तर आपण त्याबाबत माहिती घेऊ. ते नीती आयोगाचे कितवे CEO झालेत? तर ते तिसरे CEO झालेत. शिंदूषी खुल्लर, अमिताभ कांत यांच्यानंतर परमेश्वरम अय्यर हे CEO नीती आयोगाचे CEO म्हणून तिसरे व्यक्ती त्यांची नियुक्ती झाली. किती वर्षासाठी नियुक्ती झाली? तर नीती आयोगापदी ते 2 त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर नीती आयोगाचे CEO म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कधी नियुक्ती झाली? 1 जुलै 2022. कधी? 1 जुलै 2022. ठीक आहे. कितवे CEO ते? तिसरे. कितवे? तिसरे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदी. किती वर्षासाठी नियुक्ती झाली? तर 2 नियुक्ती झाली त्यांची. ठीक आहे. कोणाच्या जागी? अमिताभ कांत यांच्या जागी. अमिताभ कांत यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी, त्यांचं कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जागी PIR यांची नियुक्ती झाली. जे तुम्हाला प्रश्न विचारला की नीती आयोगाचे पहिले CEO कोण? तर आन्सर सिंधुश्री खुल्ल. ठीक आहे. आणि आत्ता रिसेंटली PIR बरोबर. आता यांचा जो जन्म आहे तो श्रीनगरमधला असून ते कुठल्या? तर UP कॅडरचे 1989 बॅचचे काय आहेत? IAS अधिकारी आहेत. ठीक आहे. आता ते स्वच्छता आणि पेयजल विभागात काय होते? सचिव होते. स्वच्छता व पेयजल विभागात ते सचिव होते. ठीक आहे. हे जे पॉईंट्स होते हे श्री परमेश्वरम अय्यर यावरती होते. ते कितवे CEO आहेत हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. कोणाचे? तर नीती आयोगाचे. ठीक आहे. आणि किती वर्षासाठी? 2 नियुक्ती झाली. कधी झाली? 1 जुलै 2022. ठीक आहे.
आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया. ठीक आहे, तर नीती आयोगाबद्दल काही आहे. नीती आयोगाचा फुल फॉर्म दिला इथं. नीती आयोगाचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. हा नीती आयोगाचा लोगो आहे. नीती आयोग, नीती आयोग. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ठीक आहे, त्याची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015. कधी झाली? 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना झाली. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात असा प्रश्न विचारला, तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे नेहमी पंतप्रधान असतात. तर सध्याचे जे पंतप्रधान आहेत, पीएम मोदी, हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत? नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान मोदी. आता नीती आयोगाचे मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारला, तर नवी दिल्ली येथे नीती आयोगाचे मुख्यालय आहे. ठीक आहे, सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर सुमन बेरी. ठीक आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि सध्या जे नीती आयोगाचे सीईओ आहेत ते आहेत परमेश्वरन अय्यर. परमेश्वरन अय्यर. आता या नियोजन आयोगाच्या जागी कशाची? तर नीती आयोगाची एक सरकारची थिंक टँक म्हणून कार्य करण्यासाठी नियुक्ती झाली. नीती आयोगाचा स्थापना झाली नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची. कधी? 1 जानेवारी 2015. तर यावरती याच्या फुल फॉर्मवरती प्रश्न आलेला की हा जो आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया गट ब ला त्यावेळी विचारलेला इथं नॅशनल इन्स्टिट्यूशनल असा ऑप्शन दिलेला. ठीक आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशनल असा ऑप्शन दिलेला, तर ते नॅशनल इन्स्टिट्यूशनल नसून काय आहे? नॅशनल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, असा प्रश्न तुम्हाला एक्झामला आलेला आणि त्या स्थापनेवरती पण प्रश्न येऊन गेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आपला 12वा पॉईंट, डॉक्टर एस सोमनाथ. डॉक्टर एस सोमनाथ म्हणून त्यांची कशावर नियुक्ती झाली आहे तुम्हाला माहितीच असेल. जे आपले अंतराळासंबंधी जी इस्रो संस्था आहे भारताची, त्यावरती जे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर डॉक्टर एस सोमनाथ. आणि कोणाच्या जागी नियुक्ती झाली? तर के सिवन यांच्या जागी कोणाची? डॉक्टर एस सोमनाथ म्हणून नियुक्ती झाली. ते इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? तर 10वे अध्यक्ष आहेत इस्रोचे. ठीक आहे, आता कधी नियुक्ती झाली त्यांची? तर 14 जानेवारी 2012. ठीक आहे, आता कितवे? 10वे अध्यक्ष म्हणून कधी नियुक्ती झाली? 14 जानेवारी 2012 रोजी. किती वर्षासाठी? तर 3 वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे. कोणाच्या जागी नियुक्ती झाली असा प्रश्न आला, तर के सिवन यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, आता ते 2018 विक्रम साराभाई जे सेंटर आहे, विक्रम साराभाई अंतराळ सेंटरचे काय होते? संचालक होते. कधीपासून? 2018. ठीक आहे, अंतराळ संशोधन विभागाच्या सचिवपदी, बरोबर, अंतराळ संशोधन विभागाच्या सचिवपदी व अंतराळ आयोगाच्या अध्यक्षपदी, अंतराळ आयोगाच्या अध्यक्षपदी 3 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, अंतराळ संशोधन विभागाच्या सचिवपदी व अंतराळ आयोगाच्या अध्यक्षपदी. ठीक आहे, आता त्यांचा PSLV प्रकल्पात ही सहभाग. जे हलके सॅटेलाइट्स असतात, तर त्या हलक्या सॅटेलाइटना अंतराळात नेण्यासाठी PSLVचा वापर होतो. तर जे ज्यांचं वजन जास्त असतं त्यासाठी GSLVचा वापर करतात. ठीक आहे, तर या PSLV या प्रकल्पात ते सहभागी होते. तसेच हे जे जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाइट व्हेकल आहे, तर त्या ह्याच्यामध्ये पण त्यांचा सहभाग होता. ठीक आहे, तर या GSLV MK3 या प्रक्षेपकाच्या निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. आणि त्याबाबत त्यांना सुवर्णपदक म्हणून ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे सुवर्णपदकही त्यांना देण्यात आले होते. तर हे होते डॉक्टर एस सोमनाथ, इस्रोचे 10वे अध्यक्ष म्हणून. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आता नेक्स्ट पॉईंट बघू, 13वा. ठीक आहे, कोण? तर डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन. आता डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांची काय म्हणून नियुक्ती झाली? तर भारताचे ते
मुख्य आर्थिक सल्लागार पदी, तर कितवे आर्थिक सल्लागार पदी होते थे, तर 18वे आर्थिक सल्लागार पदी त्यांची नियुक्ती झाली। ठीक आहे, मुख्य आर्थिक सल्लागार पदी कधी झाली, तर 28 जानेवारी 2022 रोजी। कधी? 28 जानेवारी 2022 रोजी त्यांची मुख्य आर्थिक सल्लागार पदी नियुक्ती झाली। कोणाच्या जागी झाली? तर के सुब्रमण्यम यांच्या जागी। कोणाच्या जागी? के सुब्रमण्यम यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली। ठीक आहे, आता पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक सल्लागार मंडळाचे ते अर्धवेळ सदस्य होते। कधी? 2019 ते 2021 रोजी ते पीएम कार्यालयात आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य होते। ठीक आहे, तसेच IFMR या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आणि क्रिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे ते व्हिजिटिंग प्रोफेसर होते। ठीक आहे, आता हे जे पद आहे मुख्य आर्थिक सल्लागार, हे वित्त मंत्रालयातील पद असून हे आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागाचे प्रमुख पद आहे। ठीक आहे, चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर कोट व्ही अनंत नागेश्वरम। कितवे प्रश्न काय होऊ शकतो की मुख्य आर्थिक सल्लागार पदी कितवे व्ही अनंत नागेश्वरम यांची नियुक्ती झाली आहे, तर ते कितवे होते? तर 18वे मुख्य आर्थिक सल्लागार पदी त्यांची नियुक्ती झाली। तर 18वे महत्वाचं आहे, व्ही अनंत नागेश्वरम हे महत्वाचं आहे। ठीक आहे, कोणाच्या जागी? के सुब्रमण्यम यांच्या जागी। कधी झाली? 28 जानेवारी 2022। ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आहे, तो नेक्स्ट पॉईंट बघू, विक्रम मिस्त्री। ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे विक्रम मिस्त्री। आता विक्रम मिस्त्रींची नियुक्ती काय म्हणून झालेली आहे? तर उपसल्लागार पदी त्यांची नियुक्ती झाली आहे। ठीक आहे, काय? तर उपराष्ट्रीय सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। उपराष्ट्रीय सल्लागारपदी नियुक्ती कोणाची झाली? विक्रम मिस्त्री यांची। ठीक आहे, आता ते या सल्लागारपदी नियुक्त होण्याआधी ते कोणत्या देशाचे राजदूत होते? कोणत्या? तर चीनमधील भारताचे राजदूत होते। ठीक आहे, 1989 बॅचचे ते IFS अधिकारी आहेत, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस IFS अधिकारी आहेत। आता कोणाच्या जागी नियुक्ती झाली त्यांची? तर पंकज सरन हे उपराष्ट्रीय सल्लागार पदी होते, त्यांच्याऐवजी आता विक्रम मिस्त्री यांची नियुक्ती झालेली आहे। ठीक आहे, आता ह्याची NSA नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर ह्याची स्थापना कधी झाली? 1998 झाली। आणि आत्ता सध्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर या ज्या मुख्य सल्लागारपदी कोण आहेत, ते तुम्हाला माहिती असतील की अजित डोवाल हे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरपदी आहेत। ठीक आहे, तर आता कोणकोण उपसल्लागारपदी आहेत तर आपण ते पाहू। तर कोणकोण आहेत उपसल्लागारपदी? तर राजेंद्र खन्ना दत्ता पडसालकर, ठीक आहे, आणि विक्रम मिस्त्री। तर हे झालं विक्रम मिस्त्री यांच्याबाबत। ठीक आहे, तर आपण आता नेक्स्ट बघूया, नेक्स्ट पॉईंट पुढे बघू। ठीक आहे, ठीक आहे, आपण आता नेक्स्ट पॉईंट बघूया, तो म्हणजे 15वा पॉईंट। ठीक आहे, कोणता आहे? तर व्हॉइस ॲडमिरल निवृत्त जी अशोक कुमार यांची राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक, राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे। ठीक आहे, आता हे कितवे राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक आहेत? तर पहिले। ठीक आहे, भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक कोण? व्हॉइस ॲडमिरल निवृत्त जी अशोक कुमार यांची नियुक्ती झाली। हा पॉईंट महत्त्वाचा आहे। ठीक आहे, आता आपण 16वा पॉईंट बघू, कोण? रवी मित्तल। ठीक आहे, रवी मित्तल यांची नियुक्ती कशावर झाली? तर IBBI। ठीक आहे, IBBI काय? तर इन्सॉल्वंट अँड बँक करप्सी बोर्ड ऑफ इंडिया, भारतीय नादार आणि दिवाळखोर मंडळाचे काय म्हणून? अध्यक्ष म्हणून नियुक्त कोणाची झाली? तर रवी मित्तल यांची झालेली आहे। ठीक आहे, हा पॉईंट होता 16वा IBBI। हां, तर पॉईंट पुढचा पॉईंट बघू, 17वा मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती काय म्हणून झाली? तर महाराष्ट्राचे ते मुख्य सचिव म्हणून नियुक्तीपदी त्यांची झालेली आहे।
ठीक आहे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोण, तर मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, तर 18वा पॉइंट आपण बघूया. 18वा पॉइंट काय आहे, तर संजीव सन्याल यांची कशाच्या पदी नियुक्ती झाली आहे, तर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार पदी पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची, संजीव सन्याल यांची, काय म्हणून, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे किती पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आता 19वा पॉइंट बघू, अनुपम रे. अनुपम रे यांची निशस्त्रकारणीवरील संयुक्त राष्ट्राच्या युनायटेड नेशनच्या परिषदेचे काय म्हणून, स्थायी प्रतिनिधी म्हणून, हा स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झालेली आहे. निशस्त्रीकरण परिषद ही शस्त्रांच्या नियंत्रण करते आणि निशस्त्रीकरणासाठी एक करार करते. ठीक आहे, आता ह्या निशस्त्रीकरणाचे जे मुख्यालय आहे ते कुठं आहे, ह्या निशस्त्रीकरण परिषदेचे मुख्यालय आहे जिनिवा येथे. जे काही शस्त्र वगैरे असतील त्यांचे नियंत्रण, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे हे काम करते. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट पाहू आपण, त्या निशस्त्रीकरण परिषदेवरती कोणाची नियुक्ती झाली, अनुपम रे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट पाहू आपण, रजनीश सेठ हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या महासंचालका पदी नियुक्ती त्यांची झालेली आहे. ठीक आहे, रजनीश सेठ यांची नियुक्ती, जे महासंचालक असतात, जे पोलीस खात्यातील सर्वात महत्वाचे पद महासंचालक पद, हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती कधीपासून झाली आहे, तर 18 फेब्रुवारी 2022 पासून त्यांची नियुक्ती झाली. आता महासंचालकपदी नियुक्ती होण्याआधी ते कुठल्या डिपार्टमेंटचे महासंचालक होते, तर अँटी करप्शन डिपार्टमेंटचे ते महासंचालक होते. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला येऊ शकतो. पोलीस दलाच्या महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, तर 20वा पॉईंट, आता 21वा पॉईंट बघू आपण काय, तर एम जगदीश कुमार यांची नियुक्ती कशावर झाली आहे, तर UGC अध्यक्ष म्हणून. परीक्षेला खूप महत्वाचा पॉईंट आहे, परीक्षेला येऊ शकतो. UGC किंवा UPSC चे कोण अध्यक्ष असतील त्याच्यावरती परीक्षेला याआधी प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, UGC काय आहे, तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे. ठीक आहे, ते त्याच्यापदी कोण, तर एम जगदीश कुमार हे नियुक्त झालेले आहेत. ठीक आहे, हे JNU माजी कुलगुरू होते. JNU जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आपण बघितलेला पॉईंट, त्यांच्या JNU पदी शांती धुली पंडित यांची नियुक्ती झाली, बरोबर. तर यांची UGC पदी नियुक्ती झाली एम जगदीश कुमार यांची. ठीक आहे, आता हे UGC स्थापना कधी झाली, तर नोव्हेंबर 1956 UGC स्थापना झाली. तर असे तुम्हाला परीक्षेला पॉईंट्स विचारू शकतात. एकतर UGC अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, तर जगदीश कुमार यांची, ते JNU माजी कुलगुरूपदी होते आणि UGC स्थापना झाली नोव्हेंबर 1956. तर असे पॉईंट तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, पियर ऑलिव्हर यांची काय म्हणून नियुक्ती झाली, तर जे IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF आहे. ठीक आहे, त्याच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञपदी कोणाची नियुक्ती झाली, पियर ऑलिव्हर यांची IMF मुख्य अर्थशास्त्रपदी नियुक्ती झाली. ठीक आहे, आता ते जी अशोक कुमार यांची राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे नवे महासंचालक म्हणून जी अशोक कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, आता कृषी खर्च आणि किमती आयोग याच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती म्हणून कोण झालेत, विजय पॉल शर्मा यांची नियुक्ती, ठीक आहे, झालेली आहे कृषी खर्च किमती आयोग. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे व्ही एस पठानिया. ठीक आहे, V.S. पठानिया हे भारतीय तटरक्षक दल याचे कितवे, तर 24वे महासंचालक. हे प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की भारतीय तटरक्षक दल याच्यावर कोणाची नियुक्ती झाली, तर V.S. पठानिया ते कितवे महासंचालक आहेत, तर 24वे, बरोबर. नेक्स्ट पॉइंट बघू आपण, अतुल केशप यांची
यूएस इंडिया बिझनेस काउन्सिलचे किती वे तर 31वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे डॉक्टर मनोज सोनी यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर ते कशाचे अध्यक्ष झालेत, तर केंद्रीय लोकसेवा आयोग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC, तुम्हाला माहिती आहे IAS आणि IFS किंवा केंद्रीय ज्या पद आहेत त्याच्यावरती नियुक्ती, म्हणजे त्याच्यासाठी हे जे जसं आपण MPSC देतो तसंच केंद्रामध्ये UPSC असतं. ठीक आहे, त्यामार्फत IAS IFS यांचे नियुक्ती होत असते. ठीक आहे, तर ते UPSCचे काय झालेत, अध्यक्ष झालेत, कोण, मनोज सोनी. आता तुम्हाला प्रश्न काय येऊ शकतो, कितवे अध्यक्ष झाले, कितवे झालेत ते, कितवे तर 31वे, कितवे 31वे. ठीक आहे, आता अध्यक्ष होण्याच्या आधी ते UPSCचे काय होते, सदस्य होते, बरोबर. ठीक आहे, आता त्यांचा कार्यकाळ काय असणार आहे, तर 27 जूनपासून 2023 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. ठीक आहे, त्यांचं एक बुक आहे अंडरस्टँडिंग द ग्लोबल पॉलिटिकल अर्थक्वेक. काय पुस्तकाचं नाव आहे, अंडरस्टँडिंग द ग्लोबल पॉलिटिकल अर्थक्वेक. आता त्यांची कोणाच्या जागी नियुक्ती झाली, तर 30वे अध्यक्ष होते कोण होते, प्रदीप कुमार जोशी. प्रदीप कुमार जोशी हे 30वे अध्यक्ष होते. तर असा हा डॉक्टर मनोज सोनी यांच्यावरती पॉईंट आहे, ते कितवे अध्यक्ष होते, UPSCचे 31वे अध्यक्ष झाले आहेत, बरोबर. आणि देशातील सर्वात तरुण कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला होता, बरोबर. तर हे पॉईंट होते मनोज सोनीवरती, त्यावरती तुम्हाला प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. नेक्स्ट पॉईंट आपण बघू, ILO. ILOचे अध्यक्ष जे झाले आहेत ते पहिले आफ्रिकन व्यक्ती होते. ILO तुम्हाला माहितीच असेल, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ही आंतरराष्ट्रीय जे काही कामगार असतील त्या कामगारांसाठी ही संस्था काम करते. जे असंघटित कामगार असतील त्यांच्या, तसेच संघटित कामगार असतील त्यांच्यासाठी ही संस्था काम करते. हिचे जे या संस्थेची स्थापना ही 11 एप्रिल 1919 झाली. कधी झाली, 11 एप्रिल 1919 झाली. तिचे जे मुख्यालय आहे ते जिनिवामध्ये आहे. ठीक आहे, कुठे आहे, जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये. हां, युनायटेड नेशनची ती पहिली सर्वात जुनी विशेष संस्था आहे, बरोबर. सध्या सदस्य देश किती आहेत, या ILOचे 187 सदस्य देश आहेत. ठीक आहे, आता ही ILO काय कार्य करते, तर आंतरराष्ट्रीय जे कामगार मानके असतील, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय कामगार मानके ठरवणे, सामाजिक व आर्थिक न्यायाची प्रगती करणे, हे असे काम करते. आता या ILOला शांततेसाठी कधी, तर 1969 रोजी कोणता पुरस्कार देण्यात आला होता, तर शांततेचा नोबेल पुरस्कार ह्या ILOला देण्यात आला. यावरही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्याची स्थापना कधी झाली, 11 एप्रिल 1919 जिनिवा येथे मुख्यालय होते. नोबेल कधी देण्यात आला, 1969 187 देश आहेत. ठीक आहे, आता हे जे ILOचे महासंचालक झालेत ते काय झालेत, पहिले आफ्रिकन व्यक्ती. आणि कोण झालेले आहेत, ठीक आहे, कोण झालेले आहेत, तर गिल्बर्ट पोसॉन होंगबो. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवा. आणि कितवे, तर ILOचे 11वे महासंचालक झाले आहेत. 11वे महासंचालक आणि आफ्रिकन असलेली पहिलीच व्यक्ती. ठीक आहे, आता त्यांची किती वर्षासाठी, तर 5 वर्षासाठी नियुक्ती झाली आहे ILOपदी, ILOच्या महासंचालकपदी. आणि कधीपासून, 10 ऑक्टोबर 2012 पासून. ठीक आहे, तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. गिल्बर्ट पोसॉन होंगबो पहिले आफ्रिकन ILO आणि कितवे, तर 11वे महासंचालक झाले आहेत. ठीक आहे, आणि ILOबाबत ही सगळी माहिती, बरोबर. आता नेक्स्ट पॉईंट बघू त्यामध्येच, तर अजय भूषण पांडे. कोण, अजय भूषण पांडे. ठीक आहे, यावरती या वर कंबाईनवरती आपल्याला प्रश्न आलेला नुकताच. ठीक आहे, की NFRA नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी
यावरती सध्या कोणाची नियुक्ती झाली हा कंबाईन 2022 प्रश्न आलेला कोणाची तर अजय भूषण पांडे यांची. आता ही जी नॅशनल फायनान्स रिपोर्टिंग अथॉरिटी आहे त्याची स्थापना कधी झाली तर 1 ऑक्टोबर 2018 याची स्थापना झाली आणि कोणत्या कायद्यानुसार कंपनी कायदा 2013 NFRA नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी याची स्थापना 2018 झाली. आता हे काय करते तर भारतातील जे लेखा आणि लेखापरीक्षण यांचे जे मानकं आहेत त्याच्या गुणवत्तेवर ते देखरेख ठेवत असते. ठीक आहे, आता यापैकी कोणाची नियुक्ती झाली NFRA मधी तर अजय भूषण पांडे यांची नियुक्ती झाली आहे. आता हे अजय भूषण पांडे कोण होते तर माजी वित्त आणि महसूल सचिव होते. बरोबर, किती वर्षासाठी नियुक्ती झाली 3 वर्ष ते 65 वर्ष यामध्ये जे पहिले कंप्लीट होईल. ठीक आहे, तर ही झाली अजय भूषण पांडे यांच्यावरती माहिती आणि NFRA चे ते अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यावर प्रश्न आलेला आणि परतही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण की एन चंद्रशेखर यांची कशावर नियुक्ती झाली आहे तर ते सध्या एअर इंडियाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. कशाच्या? एअर इंडियाच्या अध्यक्षपदी. ठीक आहे, आता ते कोण होते तर सध्या ते टाटा संस्थेचे अध्यक्ष होते. बरोबर, ठीक आहे, आणि एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली एन चंद्रशेखरन यांची. तर एअर इंडियाच्या CEO आणि CMD पदी कोणाची नियुक्ती झाली कॅम्बेल विल्सन यांची. कोणाची? कॅम्बेल विल्सन यांची नियुक्ती झाली एअर इंडियाच्या CEO व CMD पदी. ठीक आहे, आता हे जे कॅम्बेल विल्सन आहेत ते कोणत्या कंपनीचे CEO होते आधी तर स्कूट ही सिंगापूरमधील एअरलाइन्स कंपनी आहे, हां त्याच्या CEO पदी हे नियुक्त होते आधी. ठीक आहे, कोण तर कॅम्बेल विल्सन. आणि एअर इंडियाच्या अध्यक्षपदी विचारलं तर एन चंद्रशेखर. एअर इंडियाच्या CEO पदी विचारलं तर कॅम्बेल विल्सन. बरोबर, ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट बघू 31 काय आहे तो देवाशिष पांडा यांची कशावर नियुक्ती झाली तर IRDA. कशावरती? IRDA वरती. ठीक आहे, आता हे IRDA काय आहे तर त्याचा फुल फॉर्म आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि त्याची स्थापना कधी झाली तर 1919 त्याची स्थापना झाली. कधी? 1999 त्याची स्थापना झाली आणि त्याचं मुख्यालय आहे हैदराबाद येथे. कुठे? मुख्यालय. आता हे काय काम करते? बरोबर, तर भारताच्या विमा कायद्यावरती नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करते तर IRDA करते. ठीक आहे, त्याची स्थापना झाली 1999 मुख्यालय IRDA हैदराबादमध्ये आहे. ठीक आहे, आता कोणाची नियुक्ती झाली देवाशिष पांडे यांची. ठीक आहे, आता किती वर्षाचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे तर ते 3 वर्षाचा कालावधी त्यांना मिळणार आहे. आणि कधीपासून नियुक्ती झाली तर 11 मार्च 2022 त्यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, कोणत्या कॅडरचे तर उत्तर प्रदेश कॅडरचे ते IAS अधिकारी होते. उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी. ठीक आहे, तर हा पॉईंट होता 31 परीक्षेला महत्त्वाचा एवढंच आहे की IRDA च्या पदी कोणाची नियुक्ती झाली देवाशिष पांडे यांची. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेला असा येऊ शकतो. ठीक आहे, 32 पॉईंट बघू आपण काय आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर काय आहे FATF? ठीक आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. त्याचं काय काम आहे? ठीक आहे, तर मनी लॉन्ड्रिंग किंवा दहशतवादाला जो काही वित्त पुरवठा केला जातो, ठीक आहे, तो रोखण्याचे काम कोण करते? FATF करते. बरोबर, त्यासाठी ते काही आंतरराष्ट्रीय मानकेही ठरवत असते. ठीक आहे, तर त्यावरती कोणाची तर TRAJA कोणाची नियुक्ती झाली तर TRAJA यांची नियुक्ती झाली. TRAJA कुमार यांची नियुक्ती झाली. बरोबर, आता तुम्हाला नावावरून वाटत असेल हे
नावावरून असं वाटत असेल की हे भारतीय आहेत, पण ते भारतीय नसून कोण आहेत तर सिंगापूरचे व्यक्ती आहेत. आणि सिंगापूरमधील व्यक्ती यांनी या FATF वरती पद भूषवणारी ही प्रथमच सिंगापूरची व्यक्ती आहे. ठीक आहे. आता हे जे FATF असते त्याचं मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्समध्ये. कुठं आहे हे विचारू शकतात. त्याचे मुख्यालय लक्षात ठेवा. ठीक आहे, मुख्यालय लक्षात ठेवा, मुख्यालयावरती प्रश्न येऊ शकतो. आता ती कधीपासून किती वर्ष, तर 2 वर्षाचा कालावधी त्यांना मिळणार आहे. आणि कधीपासून त्यांची नियुक्ती झाली, तर 1 जुलै 2022 पासून त्यांची नियुक्ती झाली. ठीक आहे. आता ही संस्था 1900 G7 द्वारे 1989 स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे, FATF G7 द्वारे 1989 स्थापन झाली. हे पॉइंट लक्षात आले तुम्हाला, तर FATFच्या पदी टी राजा कुमार यांची नियुक्ती झाली आहे. डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो आणि ते कुठले आहेत, तर सिंगापूरचे, हे लक्षात ठेवा. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. आता नेक्स्ट पॉइंट बघू, 33वा काय, न्यायमूर्ती धीरूभाई नरेन भाई पटेल. ठीक आहे, यांची कशावर नियुक्ती झाली, तर TDSAT. काय शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, TDSAT, दूरसंचार विवाद निपटारा अपील प्राधिकरण. ठीक आहे, ज्या दूरसंचारा संदर्भात ज्या काही अपील्स असतील त्यांचं लवकरात लवकर निर्णय देण्यासाठी हे TDSAT काम करते. आणि हे जे न्यायमूर्ती धीरूभाई नारायणभाई पटेल आहेत, हे कुठल्या, तर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. बरोबर. ठीक आहे, आता हा झालं 33वा पॉइंट. 34वा पॉइंट, विजय सांपला. तुम्ही ऐकलं असाल की SC अनुसूचित जाती आयोग आहे. ठीक आहे, त्या आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, तर विजय सांपला यांची. आणि त्यांची पुनर्नियुक्ती झाली. ठीक आहे, आणि हे जे हर्ष चव्हाण आहेत त्यांची STA अध्यक्षपदी. ठीक आहे, अनुसूचित जमातीच्या अध्यक्षपदी हर्ष चव्हाण, आणि अनुसूचित जाती विचारलं तर विजय संपला. डायरेक्ट प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की SC आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया काय. ठीक आहे, आता हा सगळ्यात महत्त्वाचा परीक्षेला पॉइंट आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. बरोबर. तर मनोज पांडे, आता कोण आहेत हे मनोज पांडे, कशाच्या पदी नियुक्ती झाली आहे, तर भारताचे ते लष्कर प्रमुख झाले आहेत. कितवे, तर 29वा. ठीक आहे, आणि भारतीय लष्कर प्रमुख पदी नियुक्त होणारी ही चौथी मराठी व्यक्ती आहे. आणि सलग दुसऱ्यांदा, म्हणजे नरवणे यांच्या नंतर सलग दुसऱ्यांदा भारतीय लष्कर प्रमुख पदी नियुक्त होणारे ते नियुक्त होणारे मराठी व्यक्ती आहेत. ठीक आहे, आता कितवे आहेत हे लष्कर प्रमुख, तर 29वे. कितवे, 29वे. हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट येऊ शकतो की मनोज पांडे यांची हे कितवे लष्कर, भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत. ठीक आहे, आता कधीपासून, तर 30 एप्रिल 2022 पासून. ही डेटही लक्षात ठेवा, कधी कधी डेटवरती पण प्रश्न येऊ शकतो. 30 एप्रिल 2022 पासून ते भारतीय लष्कराचे प्रमुख झाले आहेत. ठीक आहे, आता अजून काय महत्वाचा पॉइंट आहे यामध्ये, की पहिल्यांदाच भारतीय शाखेतील आणि लढाऊ सपोर्ट्स आर्म मधील असणारी व्यक्ती लष्कर प्रमुख होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे कोणत्या शाखेतील आहेत, अभियांत्रिकी शाखेतील, ह्यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, पहिल्यांदाच अभियांत्रिकी शाखेतील व लढाऊ सपोर्ट्स आर्म मधील असणारी व्यक्ती लष्कर प्रमुख पदी म्हणून नेतृत्व करेल. यांच्या आधी कोण होते, मनोज नरवणे. ठीक आहे, मनोज नरवणे. कितवे, तर 28वे. सलग कितव्यांदा, तर दुसऱ्यांदा. मग असे सांगितलं मी तुम्हाला की सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकारी लष्कर प्रमुख पदी नियुक्त होणार आहे. ठीक आहे, आता लष्कराच्या सर्वोच्च पदी मराठी व्यक्ती म्हणून नियुक्त होणारे ते कितवे आहेत, तर 4थे आहेत. कितवे, 4थे. हा पॉइंट लक्षात ठेवा. ठीक आहे, सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकारी आणि सर्वोच्च पदी लष्कराच्या 4थ्यांदा. ठीक आहे, आता ते पहिले कोण होते, तर गोपाळ बेऊर अरुण कुमार वैद्य दुसरे होते.
तर मनोज मुकुंद नरावणे हे तिसरे होते, तर चौथे मनोज पांडे. आता हे मनोज पांडे ते NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, ठीक आहे, याचे माजी विद्यार्थी होते. ठीक आहे, आता 1982 कोर ऑफ इंजिनिअरिंग्समध्ये नियुक्त होणारे अंदमान निकोबारचे ते 15 कमांडिंग इन चीफ होते. ठीक आहे, त्यांना काही पदकं मिळाले, ते पदकामध्ये परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक याने त्यांना गौरवण्यात आले आहे. तर हे होते आपले मनोज पांडे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण काय आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट अजय कुमार सूद. ठीक आहे, आता जे मी पॉइंट घेतलेले आहेत हे परीक्षेला डायरेक्ट तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, की या पदी म्हणजे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण झाले आहेत, तर कमलेश व्यास वगैरे, असे डायरेक्ट प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, त्यामुळे आपण ते पटकन घेऊन टाकू. ठीक आहे, तर केंद्रीय सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पदी कोण, तर अजय कुमार सूद. हा पॉइंट लक्षात ठेवा, डायरेक्ट परीक्षेला प्रश्न येऊ शकतो मुख्य सल्लागार, केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार. ठीक आहे, किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी, आणि कोणाची जागा घेतली, तर विजय राघवन यांची जागा घेतलेली आहे. ठीक आहे, आता अणुऊर्जा आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली, तर कमलेश व्यास यांची, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कमलेश व्यास यांची नियुक्ती झाली. ठीक आहे, त्यांना मुदतवाढ देण्यात आली आणि 2023 पर्यंत त्यांना मुदतवाढ आहे. ठीक आहे, आता मगाशीच बघितलं आपण NDAच्या प्रमुख पदी, नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पदी कोणाची, तर व्हॉइस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती झाली. अजय कोचर NDA, लक्षात ठेवा. ठीक आहे, परराष्ट्र सचिव पदी विनय मोहन क्वात्रा, ठीक आहे, यांची नियुक्ती झाली आहे. पंतप्रधानचे मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून, खाजगी सचिव आणि इथे मोदींचे सल्लागार, हे दोन लक्षात ठेवा. विवेक कुमार विचारलं तर खाजगी सचिव, तरुण कपूर विचारलं तर मोदींचे सल्लागार. तर हा पॉईंटही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. विनय कुमार सक्सेना, ठीक आहे, हे कोण होते विनय कुमार सक्सेना, तर त्यांची कशावर नियुक्ती झाली, तर दिल्लीच्या नायब राज्यपालपदी. ठीक आहे, कितवे, 22वे. ठीक आहे, आणि कोणाची जागा घेतले, अनिल बैजल यांची. ठीक आहे, विनय कुमार सक्सेना दिल्लीच्या नायब राज्यपालपदी. ठीक आहे, आता BSA बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई शेअर बाजार यांच्या संचालकपदी कोणाची, SS मुद्रा यांची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, आता परीक्षेला तुम्हाला कोणत्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती हे बदलले असतील, तर त्यावरती प्रश्न येतो. नुकतेच ऑस्ट्रेलिया देशाचे पंतप्रधान हे बदलले आहेत, आणि ते कोण आहेत, अँथनी अल्बानीज. कितवे आहेत ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, तर 31वे. आणि त्यांची पार्टी कोणती आहे, तर लेबर पार्टी. कोणती, लेबर पार्टी आहे. ठीक आहे, अँथनी अल्बानीज. ठीक आहे, आता सोमालियाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली, शेख हसन शेख मोहम्मद म्हणून. ठीक आहे, डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो तुम्हाला असे. तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष विचारलं, तर इमॅन्युएल मॅक्रॉन, ठीक आहे, राष्ट्राध्यक्ष. आणि फ्रान्सचे पंतप्रधान विचारल्या, तर त्या महिला आहेत, एलिझाबेथ बॉर्न म्हणून महिला, दुसऱ्या महिला आहेत त्या फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. हे पॉइंट लक्षात ठेवा राष्ट्रपती, कारण की आपण परीक्षेला काय होतं की आपण खूप गडबडून जातो, कधी कधी आपण इमॅन्युएल मॅक्रॉन यांना पंतप्रधान करून टाकतो, तर आता ते पंतप्रधान नसून काय झालेत, फ्रान्सचे राष्ट्रपती. परीक्षेला हे लक्षात ठेवा, ह्या साध्या साध्या चुका खूप मोठ्या महागात पडतात. ठीक आहे, तसेच रणिल विक्रमसिंघे जे श्रीलंकाचे पंतप्रधान होते, आता त्यांची नियुक्ती काय म्हणून झाली आहे, तर राष्ट्रपती म्हणून झाली आहे. हे हा पॉइंट लक्षात ठेवा, इथेही खूप जण फसू शकतात. ठीक आहे, रणिल विक्रमसिंघे हे श्रीलंकेचे राष्ट्रपती. ठीक आहे, आता मॅक्रॉस ज्युनियर यांची फिलिपाईन्सचे अध्यक्ष,
अरविंद कुमार यांची आयबीएमच्या सीईओ पदी नियुक्ती झाली. अरविंद कुमार आयबीएम सीईओ. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट बघू आपण काय. ओके, आता निधी छिब्बर. ठीक आहे, निधी छिब्बर यांची काय म्हणून नियुक्ती झाली आहे, तर जे सीबीएसई बोर्ड आहे आपलं, ठीक आहे, सीबीएसई बोर्ड सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन. ओके, तर हे सीबीएसई बोर्ड आहे, त्याच्या अध्यक्षपदी म्हणून कोणाची नियुक्ती झाली, निधी छिब्बर यांची. परीक्षेला येऊ शकतो सीबीएसई बोर्डवरती कोणाची नियुक्ती झाली. ठीक आहे, आता काश्मीर विद्यापीठाच्या पहिला महिला कुलगुरू. काय, काश्मीर विद्यापीठ जे आहे त्याच्या पहिला महिला कुलगुरू. ठीक आहे, महिलांवरती जे काय पॉईंट असतील ते नीट परीक्षेला करून जावं, त्यावरती पेपरला प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे, पहिला महिला कुलगुरू, तसे आपण शांतीधुली पंडित ही बघितलं. ठीक आहे, ते जेएनयूच्या पहिला महिला कुलगुरू झाल्या. ठीक आहे, तर त्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर निलोफर ध्यास यांची पहिली काश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. निलोफर खान यांची काश्मीर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी. ठीक आहे, आता इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनच्या पदी कोणाची, तर विमल कोठारी यांची. ठीक आहे, आता आयएमएफच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाचे नवे संचालक म्हणून कृष्ण श्रीनिवासन. ठीक आहे, आता जे एनआयए आहे आपलं, ठीक आहे, एनआयए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी राष्ट्रीय तपास पथक, यावरती दिनकर गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, इंटेलिजंट ब्युरो आयबी तुम्हाला माहितीच असेल, इंटेलिजंट ब्युरो, त्याबाबत तपन कुमार डेका यांची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, आता रॉ, जे भारतीय रॉ आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग, यांच्यापदी सामंत कुमार गोयल यांची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, आता विवेक फणसाळकर हे मुंबईचे पोलीस कमिशनर सीपी या पदी, मुंबईचे पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, आता जे उद्योग संघ असतं त्याचे भारतीय उद्योग संघ CII त्याचे आर दिनेश यांची नियुक्ती झाली आहे. ठीक आहे, आता मनीषा रोपेटा, हे पण लक्षात ठेवा, मनीषा रोपेटा ह्या पाकिस्तानच्या महिला आहेत, त्या पाकिस्तानच्या पहिला हिंदू हा शब्द महत्वाचा आहे, त्या पाकिस्तानच्या पहिल्या हिंदू महिला पोलीस उपाध्यक्ष म्हणजे DSP पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे, पाकिस्तानच्या पहिला महिला हिंदू पोलीस उपाध्यक्ष. ठीक आहे, आता असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी यांचे अध्यक्ष कोण झाले आहेत, तर सुरजन दास. ठीक आहे, मग आपण एवढे सगळे पॉईंट्स बघितले, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर तुम्ही परत एकदा ते बघून घ्या. ठीक आहे, आता हे पॉईंट्स तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात, तर त्याबाबत तुम्ही माहिती घ्या. आणि खूप जणांना ह्या लेक्चरची PDFची मागणी करतात, तर ही जी आपली लेक्चरची PDF आहे ती म्हणजे आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे विद्यानिकेतनचं, त्यावरती तुम्हाला ही PDF मिळून जाईल. तर लेक्चरची PDF डाउनलोड करण्यासाठी जे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती जा, तिथं तुम्हाला विद्यानिकेतनच्या टेलिग्राम चॅनलवरती ही PDF तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.